मराठा आरक्षणाची स्थगिती उठूनच माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी पंढरपूरमध्ये यावे, अन्यथा आम्ही घेरावा घालणार. शिवस्वराज्य युवा संघटना संस्थापक अध्यक्ष संदीप मुटकुळे, छावा क्षात्रविय सेना संस्थापक अध्यक्ष समाधान सुरवसे. नमस्कार, मी शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप मुटकुळे. आणि मराठा आरक्षणाविषयी संदर्भात जे आणि कार्तिक वारी संदर्भात जे काय आम्ही प्रांतसाहेबांना जे निवेदन दिले त्या मागणीमध्ये आमची अशी मागणी आहे की मराठा आरक्षणाची थकिती उठवूनच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी पंढरपूरमध्ये यावं. त्याचं कारण असं आहे की आम्ही गेल्या 7 नोव्हेंबरला मराठा क्रांती दिंडी पायी दिंडी नामदेव पायरीपासून ते मुंबई मंत्रालयावर काढणार होतो. त्याच्यामध्ये आम्हाला महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब त्यांनी महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव यांच्याशी भेट घालून त्यांनी सांगितलं की शिक्षण मतदारसंघाच्या आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही तुमच्याशी चर्चा करू. पण आमच्या मागणीला तिथं आम्ही ते आंदोलन थकीत ठेवलं. पण आता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पंढरपूरला कार्तिकी एकादशी निमित्त महापूजेला येणार आहेत, त्यांची महापूजेला येणार आहेत, त्या महापूजेला रोखण्यासाठी आम्ही शिवस्वराज्य संघटना आणि छावा छत्रवीर सेना या संघटनेच्या माध्यमातून अजितदादा पवारांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये घेरावा घालणार आहे. अजितदादांनी पंढरपूरमध्ये येत असताना आमचं मराठा सकल मराठा समाजाच्या वतीनं अशी मागणी आहे, दादा आपण येत असताना मराठा समाजाच्या आरक्षणाची न्यायालयीन थकिती उठवून यावं. आणि त्यातल्या 5-6 मागण्या अशा आहेत की आत्ताच अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ जी बरखास्त केले ती महामंडळाची कार्यकारिणी पुन्हा स्थापन करून तिथं नरेंद्र पाटील यांनाच अध्यक्ष करावं. त्याच्यानंतर जे 42 बांधव मराठा समाजाचे मेले त्यांना प्रत्येकी 10 लाख रुपये आणि प्रत्येक घरातील एक नोकरी घेण्याचं आश्वासन दिलं होतं, ते आश्वासन त्यांनी आता या सरकारनं पूर्ण करावं. त्याच्यानंतर सारथीला जी तुम्ही निधी दिलाय तो निधी वाढवून देण्यात यावा आणि गोरगरीब मुलांचं सारथीचं शिक्षण दिल्लीमध्ये चांगल्या पद्धतीने व्हावा, पुढे आय एस अशा शिकणारे आणि आता जी नोकरी भरती जी आहे त्यामध्ये आता 1900 या प्राधिकमध्ये याच्यामध्ये आहे त्या सहाय्यनुक्त्या आणि ज्या लोकांचं वय संपत आले अशांना सुद्धा नोकरी भरतीत करून घेण्यात यावं, अशा मागण्यांचं निवेदन अजितदादांना आम्ही ह्या सर्व गोष्टीच्या मागण्या करून अजितदादांना आम्ही घेरावा घालणार आहे. आणि अजितदादांना येताना मराठा समाजाचा विचार करून पंढरपूरमध्ये यावं हीच आमची अजितदादांना विनंती आहे. आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या न्यायालयीन थकिती उठवूनच अजितदादांनी पंढरपूरमध्ये यावं.